नमस्कार मित्रांनो देवव्रत अकॅडमीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहणार आहोत डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सलेक्शन म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहणार आहोत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सलेक्शन म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत आपण सविस्तरित्या अभ्यासणार आहोत जर मित्रांनो या चॅनलवर आपण प्रथम असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला आपण मुळीच विसरू नका कारण का अशा का स्वरूपाचे व्हिडिओज मी सातत्याने तुमच्यासाठी अपलोड करत असतो तुमच्यासाठी मी तयार करत असतो कसल्याही प्रकारची डिफिकल्टी असेल तर आपण सहजरित्या माझ्यासोबत कॉमेंट करू शकता ओके okay? तर चला आपण एक एक एक, एक पॉईंट करून पाहूया की डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कशा स्वरूपाचा आहे तो ओके okay? तर एक एक पॉईंट पाहूया तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्स परीक्षेसाठी कसा विचारला जाईल म्हणजे जो एक्झाममध्ये जो प्रश्न विचारला जातो बोर्डाच्या एक्झाममध्ये कसा प्रश्न विचारला जाईल तर तो प्रश्न असू शकेल एक्सप्लेन डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अशा पद्धतीचं म्हणजे नैसर्गिक डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विषद करा किंवा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करा किंवा थोडक्यात सांगा अशा पद्धतीचा इथे प्रश्न पडेल आणि मग यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी एक्सप्लेन केला किंवा कोणी सांगितला म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी सांगितलेला आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे अशा पद्धतीचे हा हे काही बरेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील नमस्कार ज नमस्कार मित्रांनो नमस्कार चला सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बरेच जण आहेत आता सर्वांचं नाव घेणं आपल्याला शक्य होत नाही ओके आपल्याला सर्वांचं नाव घेणं शक्य होत नाही म्हणून म्हणून कृपया आपण सर्वांनी ओके okay. तर अशा पद्धति ने हा निसर्ग निवड़ी सिद्धांत अपन इधे संगत आहोत ओके okay. मग आता एक एक एक, एक यावर बऱ्याच प्रकारची के वेगवेगळे प्रश्न विचारले जातात जैसे कि बच्चों मैं आपको मराठी हिंदी और इंग्लिश तीनों लैंग्वेज में पढ़ाने की कोशिश कर रहा हूँ क्योंकि बहुत सारे बच्चे हमारे गढ़चिरौली से है बहुत सारे महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर से है बहुत सारे मुंबई से है जो कि उत्तर भारत से है बहुत सारे बच्चे जो कंसेप्ट देखने के लिए यूपी बिहार वगैरह उत्तराखंड से भी देखते हैं तो इसलिए सब बच्चों को ये वीडियो काम में आ जाए इसीलिए मैं ये मराठी हिंदी और इंग्लिश में पढ़ाने की कोशिश करता हूँ आप ट्राई करिए आपको टीवी सीरियल आपको हिंदी फिल्म बहुत जल्दी समझ में आती है तो उसी तरह से आपको ये जो साइंस है ये साइंस भी आपको हिंदी में अच्छी तरह से समझ में आ जाएगा ओके okay, आपको फेल में हिंदी में समझ में आती है फिर ये साइंस हिंदी में क्यों नहीं समझ में आता समझ आता ओके okay, चलो देखते हैं तो चार्ल्स डार्विन हैड कलेक्टेड इन इन्यूमरेबल स्पेसिमंस ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स एंड डिपेंडिंग अपॉन ऑब्जर्वेशन ऑफ दोज स्पेसिमस म्हणजे त्यांनी काय केलं की यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी अभ्यास करत असताना काही स्पेसीजचा अभ्यास केला काही नमुन्यांचा अभ्यास केला काही बऱ्याच प्रकारचे जे काही प्लांट्स वगैरे घेतले त्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला प्लांटचा अभ्यास केला त्यांनी त्यानंतर सजीवांचा अभ्यास सजीव म्हणजे सर्वच आले त्यानंतर प्राण्यांचा अभ्यास केला मानवाचा अभ्यास केला आणि पृथ्वी तलावर आतापर्यंत जे जे काही जीव होते त्यांचा थोडक्यात त्यांनी बऱ्याच एकदम सखोल असा अभ्यास केला आणि सखोल अशा अभ्यासा अंती त्यांच्या असं लक्षात आलं की निसर्गामध्ये निसर्गामध्ये <coughs> विसरून गेलो होतो निसर्गामध्ये असेच जीव जगतात निसर्गामध्ये असेच जीव जगतात की त्यांची इतरांसोबत स्पर्धा करण्याची किंवा इतरांसोबत कॉम्पिटिशन करून जगण्याची ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे असेच सजीव या पृथ्वी तलावर जगू शकतात असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे ओके त्यानंतर आता पुढं काय सांगू शकतो आपण ही पब्लिश्ड थेरी ऑफ नॅचरल सलेक्शन विच प्रिचेस दी सर्वायव्हल ऑफ फिट फिटेस्ट म्हणजे त्यांनी अशा प्रकारची काही थेरी सांगितलेली नॅचरल सेलेक्शन थेरी, थेरी त्यांनी एक थेरी तयार केली आणि या जगाच्या समोर निसर्ग निवडीचा सिद्धांत म्हणजे नॅचरल सेलेक्शन थेरी म्हणून या जगाच्या समोर त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याने की उने जो कुछ बी स्टडी किया स्टडी किया और स्टडी करने के बाद उन्होंने एक थेरी तयार की और दुनिया के सामने वो थ्योरी रख दी उसी थ्योरी का नाम है थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन और उसी थ्योरी का नाम कहते हैं नेचुरल सिलेक्शन थ्योरी है ओके okay? और आगे का पॉइंट देखो फॉर दिस परपस डार्विन हैड पब्लिश्ड अ बुक डार्विन ने एक बुक बुक पब्लिश किया और वो बुक का नाम क्या था अभी भी हैव दैट इज द ओरिजिन ऑफ स्पीशीज ओरिजिन ऑफ स्पीशीज अशा पद्धतीचा त्यांनी ग्रंथ लिहला आणि हा ग्रंथ आणि हा ग्रंथ त्यांनी जगाच्या समोर सर्वांच्या समोर तो मांडलेला आहे आणि त्या त्या त्यांच्या त्या, 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 त्या ग्रंथामध्ये त्यांनी या निसर्ग निवडीचा जो सिद्धांत आहे निसर्ग कशा पद्धतीने निवड करतो निसर्गामध्ये कोणता प्राणी जगत असतो कोणता प्राणी जगू शकत असतो या संदर्भामध्ये त्यांनी खूप खूप सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मग आता पुढं काय सांगितलं आहे पहा देन वाईल एक्सप्लेनिंग दी कन्सेप्ट दार्विन सेज दॅट ऑल दी ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफेलिकली प्रोलीफेलिकली म्हणजे लक्षात घ्या की त्यांनी काय सांगितलं की या निसर्ग निवडीच्या सिद्धांतामध्ये जे कोणी जगतात या निसर्गामध्ये जे कोणी जगतात ओके ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस आणि त्यांचं त्यांनी ते प्रद्युत्पादन करतात त्यांनी नवीन जीवाची निर्मिती करतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये नवीन जीवाची निर्मिती करत असतात ओके आता एक छोटीशी थेरी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो एक उदाहरण सांगतो एखादं आंब्याचं झाड घेतलं आपण तर त्या आंब्याच्या झाडाखाली आंब्याच्या झाडावर बऱ्याच प्रमाणामध्ये जे काही वनस्पती वगैरे जे काही आंबे वगैरे लागतात आणि सर्व आंबे लक्षात घ्या आता थोडक्यात तिथं आपण पाहूया एक छोटंसं एक्झाम्पल याच पद्धतीनं सांगतोय आंब्याचं झाड घेतलं तर आंब्याच्या झाडाला जो काय तोर लागतो लक्षात घ्या जो काही तोर लागतो तो या त्या तोरापासून त्या मोहरापासून सगळ्याला सगळेच आंबे तयार होतात असं नाही बघा लक्षात घ्या इथून बारकावा दिला त्याने म्हणजे आंब्याच्या झाडाला जो काही मोहर लागतो त्या मोहराचे सर्व मोहराचे आंब्यामध्ये रूपांतर होत नाही म्हणजे फळामध्ये रूपांतर होत नाही छोट्याशा फळामध्ये मोहरी एवढ्या फळामध्ये त्याचं रूपांतर होतं नंतर निसर्गामध्ये वादळ येतात पाऊस येतं वातावरण बदलतं ऊन पडतं आणि त्या उन्हामध्ये वगैरे सर्व सर्व कंडिशनमध्ये त्यातील काहीच मोहरी एवढे जे आंबे असतात ते छोटेसे सुपारी एवढे होतात पुन्हा आणखीन वादळ येतं वारा येतो पाऊस येतो त्याच्यामध्ये सुद्धा ते तुटून जमिनीवर पडतात लक्षात घ्या म्हणजे त्यातले सर्वच आंबे सु जे काही मोहरी एवढे सुपारी एवढे आंबे असतील ते सर्वच जगत नसतात नंतर त्यांचं रूपांतर छोट्याशा छोट्याशा लिंबा एवढ्या आंबामध्ये होतं नंतर चिकू एवढ्या आंब्यामध्ये होतं आणि हळूहळू हळूहळू मग त्यातले काहीच फळं त्या झाडावर टिकतात ओके मग ते जे काही टिकलेली जे का फळं असतील जे काही फळं असतील ते फळ नंतर पकतात आणि पकून त्यांचं खाण्या इतपत खाण्यालायक अशा फळामध्ये त्यांचं रूपांतर त्या होतं ते पिकवले जातात म्हणजे जेवढा मोहर लागला तेवढ्याला तेवढं ला, ते त्यांचं रूपांतर आंब्यामध्ये होत नाही ओके आता पुढे पाहूया आपण जेवढ्याला जेवढे आंबे तयार होतात तेवढ्याला तेवढ्या कोया उगवतात असं नाही तेवढे आंबे खाल्ले जातात तेवढ्याला तेवढ्या कोयी उगवतात असं नाही त्यातल्या काही कोयी उगवतात बरोबर आहे काही कोयी उगवतात आणि काही कोयी उगवल्याच्या नंतर जे काही बी असतं आंब्याचं त्याला कोय म्हटलं जातं ते आंबा उगवतो आणि मग उगवल्याच्या नंतर त्या उगवलेल्या सगळ्याच आंब्यांचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये होत नाही काही उंचीपर्यंत जातात मरून जातात काही उंचीमध जातात दुसरे आणखी मोठे होतात ते मरून जातात परंतु जंगलामध्ये जेवढे काय आंबे पडत असतील त्या सगळ्याला सगळेच उगवतात असं नाही त्यातल्या काही कोयी उगवतात उगवलेल्या सगळ्याच कोईचं रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये होत नसतं तर त्यातल्या काही वृक्षामध्ये रूपांतर होतं आणि नंतर म्हणजे असं सांगायचे मला लक्षात घ्या टप्प्या टप्प्याटप्प्याने निसर्ग त्यांचा निवड करत असतो त्यांची निवड करत असतो आणि ज्यांच्यामध्ये निसर्गामध्ये फाईट करण्याची ताकद आहे ज्यांच्यामध्ये स्ट्रगल करण्याची ताकद आहे ज्यांच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व दागवण्याची ताकद आहे तर अशाच प्राणी असेच वनस्पती तिथे जगतात त्यालाच आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतो नॅचरल सिलेक्शन थेरी असे म्हणतो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि तिथं मग डार्वीनं पुढं सांगितलेलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग, थेरीज आहेत त्या थेअरीज तुम्हाला अकरावी बारावीला पुढं अभ्यासायच्या मग स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे काय ज्याला आपण अस्तित्वाचा लढा असे म्हणतो त्यांच्यामध्ये स्पर्धा असते कॉम्पिटिशन असतं त्या वनस्पतीमध्ये त्या प्राण्यामध्ये आता तुम्ही म्हणाल सर मानवामध्ये स्पर्धा आहे मग वनस्पतीमध्ये कसं काय स्पर्धा आली हे पा वनस्पतीमध्ये कशी स्पर्धा येते समजा एखादा आंबा उगवला उगवल्याच्यानंतर त्याची दिशा सूर्यप्रकाशाच्या दिशेने दिशेन त्याची दिशेन वाढ होत असते बरोबर मग सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्याची वाढ होते तर कशासाठी होत असते मुळांची वाढ जमिनीकडे होते पाणी शोषून घेण्यासाठी फक्त एकच झाड आहे का त्या ठिकाणी तर असे असंख्य प्रमाणात झाडं असतात ते जमिनीच्या दिशेने पाणी घेण्यासाठी त्यांची वाढ होत असते आणि पुन्हा सर्व आ, आता एक लक्षात घ्या नुसतं आंबाचं नाही तर त्या ठिकाणी आंबा असेल बाबूळ असेल वेगवेगळ्या कडू लिंब असेल ओके त्यानंतर त्या त्या परिसरामध्ये आढळून येणारे समजा कोकणामध्ये जे काय झाडं असतात जंगलामध्ये ते सर्व जमिनीकडे त्यांची मुळं वाढत असतात विदर्भामध्ये जे तुम्हाला आढळून येते जे भंडाऱ्यामध्ये जे आढळून येतील जे गुजरात बॉर्डरला असेल जे वापी वगैरे बॉर्डर म्हणतो आपण तिथं असेल जे नागपूरचा वरचा भाग आहे मध्य प्रदेश मेळघाट वगैरे म्हणतो आपण त्या ठिकाणी जो काही जंगल असतील अमरावतीचा वगैरे भाग त्या ठिकाणी ज्या जंगलामध्ये जे काही झाडं असतात त्यांची मुळं जमिनीच्या दिशेने वाढ करतात आणि प्रत्येकामध्ये स्पर्धा लागलेली असते की पाणी शोषून घेण्याची प्रत्येकात स्पर्धा असते आता हे झालं जमिनीच्या दिशेने आता दुसरं सांगूया आपण की यांची जी वाढ असते पानांची खोडाची म जी वाढ असते ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते आणि जंगलामधील सर्व झाडं वरच्या दिशेने वाढ करत असतात त्यांची स्पर्धा लागलेली असते सूर्यप्रकाश घेण्यासाठी एक वाढला की लागली लाग त्याच्यावर दुसरा वाढतो त्याच्यावर तिसरा वाढतो त्याच्यावर चौथा वाढतो आणि ही वाढ करत 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 म्हणून जंगलामधील झाडांची उंची ही जास्त असते जंगलातील झाडांची उंची कशी असते उंच असते का उंच असते सूर्यप्रकाश घेण्यासाठी सूर्य ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्याची प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असते ओके okay, मानवाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये जगण्याची ताकद आहे ज्याच्यामध्ये फाईट करण्याची ताकद आहे निसर्गामध्ये झगडण्याची ताकद आहे असेच लोक जगू शकतात असेच लोक स्पर्धेमध्ये टिकू शकतात म्हणून लक्षात घ्या डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपण इथेच अभ्यासायचा नाहीये तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा आपण पूर्ण पूर्ण आपल्या आयुष्याशी संबंधित देऊन सुद्धा तो आपण अभ्यासायचा आहे आपल्या आयुष्याशी त्याचं को रिलेशन द्यायचं आहे सहसंबंध द्यायचा आहे तो आपल्या आयुष्याशी लक्षात घ्या <coughs> आता इथं फक्त जंगलाचाच नाही घरामध्ये स्पर्धा असते मित्रांनो नवरा बायकोमध्ये स्पर्धा असते नवऱ्याला वाटतं माझ्या लेकरांनी मला चांगलं म्हणावं बायकोला वाटते माझ्या लेकरांनी मला चांगलं म्हणावं बहिणी बहिणीमध्ये स्पर्धा असते मुला मुलामध्ये स्पर्धा असते कॉलेजमधल्या विद्यार्थ्या स्पर्धा असते दोन कॉलेजमधील विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा असते की नाही तुम्ही क्रिकेटची मॅच कबड्डीची मॅच दुसऱ्या शाळेच्या ग्राउंडवर जर तुम्ही जर खेळत असाल ओके ओके okay, परत जे कोणी आलेले आहेत त्यांनी कसल्याच प्रकारचा कॉमेंट करू नका जे उशिरा आलेले आहेत त्यांनी कसल्याच प्रकारचा कॉमेंट करून डिस्टर्ब करू नका फक्त व्हिडिओ पाहायचं काम करा किती मिनिट झाला काय नाही तुम्हाला ते पाठीमागे गेल्याच्यानंतर कळतं तिथं किती मिनिटापासून सुरू झालेलं आहे मायनस वगैरे दाखवतं त्या ठिकाणी वगैरे तर असा चॅटिंग करू नका या ठिकाणी मी परत 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 मला सांगावं लागतंय ते परत परत सांगायची आवश्यकता पडू नये ओके okay, तर चला आता इथं काय सांगितलं तुम्हाला निसर्ग निवडीचा सिद्धांत सांगतोय असं एकदम सखोलामध्ये शिकवत असताना मधामध्ये अशी काय जर चॅटिंग आली तर मग यामध्ये यामध्ये लक्ष विचलित होतं लक्ष विचलित होतं आणि शिकवण्यावरचं लक्ष विभागलं जातं कसल्याच प्रकारचे कॉमेंट करू नका ओके okay? मी ज्यावेळेस प्रश्न विचारेन त्यावेळेसच फक्त उत्तर द्यायचं मग आता इथं काय सांगितलेलं घराघरामध्ये स्पर्धा असते तुम्ही एखादी क्रिकेटची मॅच असेल तुमची क्रिकेटची मॅच कबड्डीची मॅच तुम्ही एखाद्या दुसऱ्या शाळेच्या ज्यावेळेस ग्राउंडवर तुम्ही घेऊन जाता आणि त्या ग्राउंडवर घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन शाळेच्या स्प विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत असते चीअरिंग करतात एखाद्याचा गडी जर आऊट झाला आऊट झाला क्लीन बोल्ड झाला वगैरे कबड्डीमध्ये तो जर हारला असेल एखादा म्हणजे त्याला तिकडे जर पकडलं असेल तर दुसरी जे पकडतात त्याच्या जे शाळेचे विद्यार्थी असतात ते मोठ्याने चेअरिंग करतात दॅट इज अल्सो कॉम्पिटिशन सुद्धा स्पर्धा आहे अहो एवढंच काय स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सांगायचं म्हटलं तुम्हाला अस्तित्वाचा लढा वगैरे निसर्ग निवडीचा सिद्धांत त्याने पूर्ण सविस्तरित्या डार्विनने सांगितली इथं थोडे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत कुत्र्या कुत्र्यामध्ये भांडण नसतं कुत्र्या आणि मांजरामध्ये भांडण नसतं एक मटणाच्या तुकड्यासाठी असतं की नाही दोन जनावरांमध्ये टक्कर लागते का लागते दॅट इज ऑल्सो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणून आपण मानव आहेत मित्रांनो आपण मानव आहेत तर या मानवामध्ये सुद्धा स्पर्धा असायलाच पाहिजे लक्षात घ्या मानवामध्ये स्पर्धा असायलाच पाहिजे आपण कॉम्पिटिशन करायलाच पाहिजे मी खूप व्यवस्थितरित्या एका थेरीमध्ये एका पिरियडमध्ये मी बोलणार आहे एक व्यवस्थित मोठी मोटिवेशनल स्पर्धेमध्ये मोटिवेशनल स्पीचमध्ये स्पर्धा आपल्या जीवनाचा अंग आहे स्पर्धेत आपण उतरायलाच लागेल स्पर्धा ही आपल्या जीवनाचा अंग आहे स्पर्धेत उतरावंच लागेल आणि जो स्पर्धेमध्ये उतरणार नाही तो जगणार नाही दॅट इज द डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सलेक्शन निसर्ग अशाच लोकांची स्प निवड करत असतो की ज्याच्यामध्ये जगण्याची ताकद आहे ज्याच्यामध्ये निसर्गामध्ये फाईट करण्याची ताकद आहे ज्यामध्ये कॉम्पिटिशन करण्याची ताकद आहे अशाच प्राण्यांना निसर्ग जगू देत असतो आणि ज्यांच्यामध्ये जगण्याची ताकद नाही आहे ना मग वेगवेगळ्या आजाराने असेल वेगवेगळ्या मानसिक असेल सुसाईड असेल ॲक्सिडंट असेल वेगवेगळ्या वेगवेगळ्या कारणामध्ये त्यांचं निधन होत असतं मग तुम्ही म्हणाल सर ॲक्सिडंटमध्ये वाग ॲक्सिडंटमध्ये दगावणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी चूक काय आहे तर चूक का नाही सांगतो तुम्हाला चूक आहे त्याने जर वेगात गाडी चलवली म्हणजे निसर्गामध्ये जगण्याचा जो काही नियम आहे तो नियम त्याने ओलांडला राईट लेफ्ट साइडने ऐवजी तो राईट साईडने चलवला समोरून आला धडक दिला तो गेला म्हणजे निसर्गामध्ये जगण्याचा जो नियम आहे तो नियम सगळ्यांना पाळावा लागतो आणि म्हणूनच या निसर्ग निवडीच्या सिद्धांतामध्ये दार्वीनं सांगितलेलं आहे की निसर्ग अशाच लोकांची निवड करत असतो ज्यांच्यामध्ये निसर्गामध्ये जगण्याची एक कला आहे या निसर्गामध्ये जगण्याची ज्यांनी कला आत्मसात केली जो त्या कलेबरोबर जगतोय जो त्या स्पर्धेबरोबर जगतो जो स्पर्धेमध्ये टिकून राहतो अशाच प्रकारची लोकं या निसर्गामध्ये जगू शकतात हे कुणा सांगितलेलं आहे डार्विनने सांगितलेलं आहे मग आपण एक छोटंसं उदाहरण देऊया आपण या ठिकाणी आणखी एक कोरोनाचं उदाहरण देऊया सध्या जो तुम्ही कोरोना जो पाहत आहेत तो कोरोना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहे काही लोकांना कोरोना होतो परंतु त्याच्या शरीरामध्ये तो कोरोना झालाय की नाही हे त्यालाच त्याला समजत नाही कोरोना होतो पण आणि दुरुस्त पण होऊन जातो परंतु तो दुसऱ्यांच्या जेव्हा संपर्कामध्ये येतो दुसऱ्यांच्या जेव्हा तो संपर्कामध्ये येतो तेव्हापासून त्याची मात्र दुसऱ्याला लागण तो करत असतो आणि ज्याला लागण होते दुसऱ्याला आणि तो दागण झाल्याबरोबर लागली त्याच्या शरीरामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होतात चौदा दिवसापर्यंत अर्थ कळतोय ना तशा स्वरूपामध्ये त्याच्या शरीरामध्ये एक त्याविषयी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते आणि प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळं तो व्यक्ती आरामात त्या ठिकाणी तो जगू शकतो ओके okay? आता पुढे काय पाय पॉइंट सांगूया आपण वाय एक्सप्लेनिंग दी कन्सेप्ट ऑफ डार्विन सेज दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस द प्रॉलिफिलिकली ओके प्रचंड प्रमाणामध्ये तो रिप्रोड्युशन रिप्रोडक्शन तो करत असतो म्हणजे गणितीय स्वरूपामध्ये तो रिप्रोडक्शन करत असतो ओके ऑल दी ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ इच ऑदर इन लाईफ सर्व सजीव एकमेकामध्ये जगत असतात एकमेकामध्ये स्पर्धा करत असतात आणि त्या स्पर्धेचं उदाहरण जर तुम्हाला जर द्यायचं जर झालं तर मित्रांनो मानव मानव आणि कुत्रा यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे मानव आणि कुत्रा कसा कुत्रा भिवून म्हणजे कुत्रा भिऊन माणसाला पळून जातो बऱ्याच वेळास ठीक आहे ना आपण असं खाली वाकलं की कुत्रा पळून जातो त्यानंतर कुत्रा आपल्या मागे लागला की आपण पळून जातो दिस इज ऑल्सो कॉम्पिटिशन दोन कुत्र्यामध्ये भांडण असतं दिस इज ऑल्सो कॉम्पिटिशन दोन झाडांमध्ये सूर्यप्रकाश घेण्यासाठी कॉम्पिटिशन असतं दिस इज ऑल्सो कॉम्पिटिशन वर्गामध्ये मार्क मिळवण्यासाठी स्पर्धा असतं दिस इज ऑल्सो कॉम्पिटिशन रस्त्यानं जाणाऱ्या ज्या दोन गाड्या असतात ओव्हरटेक करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याट इज ऑल्सो कॉम्पिटिशन समजते ना दोन उमेदवार उभे आहेत इलेक्शनसाठी आमदार की खासदार की वगैरे सरपंच की साठी आणि दोघेही गावामध्ये प्रचार करतात दॅट इज ऑल्सो कॉम्पिटिशन आई आणि वडिलामध्ये भांडणं होतं बऱ्याच वेळेस दॅट इज ऑल्सो कॉम्पिटिशन भावा भावामध्ये भांडणं होतं दॅट इज ऑल्सो कॉम्पिटिशन अहो आपलं जीवन आहे ना हे आपलं जीवन चरा 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 चरामध्ये स्पर्धा भरलेली आहे आणि जो कोणी स्पर्धेत ठिक जो कोणी स्पर्धेत उतरणार नाही तो या निसर्ग निवडीच्या सिद्धांतामध्ये तग धरणार नाही आणि तो जगणार नाही मग तो वेगवेगळ्या कारणाने तो हे पृथ्वीवरचं जग सोडून जाईल तो वेगवेगळ्या कारणाने सोडून जाईल आणि निसर्ग अशाच लोकांची निवड करत असतो अशाच लोकांना जगू देत असतो ज्यांच्यामध्ये स्पर्धा करण्याची ताकद आहे कॉम्पिटिशन करण्याची ताकद आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो म्हणतो जे डार्विन सांगतो नुसतं डार्विनने ही थेरी अभ्यासू नका तर ही थेरी तुमच्या आयुष्याशी जोडा आणि आपल्या आयुष्याला एक रूप देण्याचा प्रयत्न करा ह्या डार्विनच्या थेरीमधून नुसतं अभ्यासाचं सोडून द्यायचं नसतं ते आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जोडायचं असतं आपल्या आयुष्यामध्ये डार्विनची थेरी तुम्ही डार्विनच्या थेरीमध्ये तुम्ही जगा डार्विनच्या थेरी बरोबर तुम्ही स्वतःला डेव्हलप करा डार्विन तेव्हा सांगून गेलेले आहेत तेव्हा सांगून गेलेले आहेत खूप कालावधी खाली सांगून गेलेले आहेत त्याचे काय आहे ते पुढे पॉइंट सांगणार आहे मी तुम्हाला ओके okay. मग आता पुढे काय सांगूया आपण पहा नेक्स्ट पॉइंट क्या आहे देखो देन इन दिस कॉम्पिटिशन ओन्ली दोज ऑर्गॅनिजम सस्टेन ओनली दोज ऑर्गॅनिजम सस्टेन

या निसर्गामध्ये जगण्यासाठी स्वतःमध्ये ज्यांनी 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 बदल केला तेच जगू शकलेले आहेत म्हणून जे सांगितलं जातं ना डायनॉसॉर वगैरे वगैरे सांगितले जातात जे काही निसर्गामध्ये पृथ्वी तलावर बदल होत गेले आणि त्या बदलाबरोबर त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही आणि स्वतःमध्ये बदल घडून आणल्या नसल्यामुळे ते पृथ्वी तलावर भले 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 डायनॉसॉरसुद्धा सुद्धा जगू शकले नाहीत हो डायनॉसॉरसुद्धा जगू शकले नाहीत तर आपली काय भिसे आहे तेवढे प्रचंड डायनॉसॉर जगू शकले नाहीत अवाढव्य डायनॉसॉर जगू शकले नाहीत निसर्गाबरोबर त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये बदल केला नाही आणि बदल केला नसल्यामुळे तो काळाबरोबर सुद्धा नष्ट होऊन गेले आणि तुम्हाला जर काळाबरोबर जर सक्सेसफुल व्हायचं असेल काळाबरोबर यशस्वी व्हायचं असेल तर काळाबरोबर तुम्हाला बदलावं लागेल बदलावंच लागेल प्रश्नच नाही त्या ठिकाणी आज शाळेमध्ये जाऊन आपण शिक्षण घेऊ शकत नाहीये बरोबर आहे ना घेऊ शकत नाही आहेत शाळेत जाऊ शकत नाहीत कारण का एक कोरोना आला आणि पूर्ण जीवनच बदलून टाकला एक कोरोना आला पूर्ण परिस्थितीच बदलून टाकला म्हणून लक्षात घ्या इथून पुढं जसं आपण सांगतो ना ख्रिस्तपूर्व ख्रिस्तपूर्व बिफोर अँड आफ्टर ख्रिस्त बी सी अँड ए सी म्हणतो आपण बी सी अँड एसी म्हणतो आपण बी सी अँड ए सी पण आता तुम्हाला बी सी अँड ए सीचा लाँग फॉर्म काय बी सी म्हणजे बिफोर ख्राईस्त अँड ए सी म्हणजे आफ्टर ख्राईस्त जे इसवी सन आपण मोजतो ना बिफोर ख्राइस्त अँड आफ्टर ख्राइस्त आपण मोजत असतो पण मित्रांनो आता ते मोजायचं नाही आता इथून पुढं प्रचंड बदल पडणार आहेत समाजामध्ये प्रचंड बदल पडणार आहेत आणि त्या बदलाबरोबर स्वतःला तुम्हाला बदलून घ्यावं लागेल स्वतःला तुम्हाला चेंज करून घ्यावं लागेल आणि इथून पुढे जे नाव असेल ना, ना इथून पुढं तर इथून पुढचं नाव असेल इथून पुढचे इशवी सन मोजले जातील बिफोर बिफोर कोरोना बिफोर कोरोना अँड आफ्टर कोरोना समजते ना बिफोर कोरोना अँड आफ्टर कोरोना बिफोर ख्रिस्त आफ्टर ख्रिस्त ऐवजी आता इथून पुढे इश्वी सन मोजलं जाईल बिफोर कोरोना अँड आफ्टर कोरोना बिफोर कोरोना मानवाचं आयुष्य खूप प्रचंड वेगळं होतं आफ्टर कोरोना ही माणसाचं आयुष्य प्रचंड वेगळं राहणार आहे प्रचंड वेगळं राहणार आहे आणि त्याबरोबर तुम्हाला जगावं लागणार आहे कसं जगावं लागणार आहे तुम्हाला सांगतो मास्क वापरावं लागेल तोच जगू शकेल हात धुईल तोच जगू शकेल वारंवार तोंडाला हात लावणार नाही तोच जगू शकेल तोच अभ्यास करू शकेल स्वतःमध्ये बदल करा शाळेमधूनच जाऊन शिकून शिकेन असं म्हणता येणार नाही तर तुम्हाला आता कम्प्युटरवर शिकावं लागेल मोबाईलवर शिकावं लागेल पी डीएफवर शिकावं लागेल पुस्तकामधून शिकावं लागेल घरातल्या आईकडून शिकावं लागेल घरातल्या वडिलांकडनं शिकावं लागेल बहिणीकडनं शिकावं लागेल परिसरातल्या शिक्षकाकडनं शिकावं लागेल आणि ऑनलाईन शिकावं लागेल निसर्गाबरोबर बदलावं लागेल मित्रांनो तुम्हाला त्यात नो ऑप्शन ऑप्शन नाही आहे चे आता इथं तुम्हाला पर्याय नाही आहे बदलावंच लागेल तुम्हाला आणि तुम्ही जर बदलला तरच या स्पर्धेमध्ये टिकू शकाल अहो तुम्ही टिकत तुम्ही जर अभ्यास करत नसाल इंटरनेट नाहीये माझ्याच परिस्थितीमध्ये कसं झालं आता मीच कसे करणार माझ्याच नशिबाला कसा आला कोरोना नाहीये तुमच्या एकट्याच्या नशिबाला आलेला नाहीये कोरोना कोरोना पूर्ण जगातील विद्यार्थ्यांच्या नशिबा आलेला आहे कोरोना माझ्या नशिबाला आलेला आहे कोरोना माझ्या लेकरांच्या नशिबाला आलेला आहे कोरोना माझ्या आईवडिलांच्या नशिबाला आलेला आहे कोरोना माझ्या गावाच्या नशिबाला आलेला आहे कोरोना माझ्या जिल्ह्याच्या नशिबाला आलेला आहे कोरोना माझ्या महाराष्ट्राच्या नशिबा आलेला आहे देशाच्या नशिबा आला आहे जगाच्या नशिबा आला आहे तुमच्या एकट्याच्या नशिबाला नाहीये म्हणून त्याला दोष देऊन स्वतःला सुरक्षित ठेवू नका त्याच्याबरोबर जगायचा प्रयत्न करा कोरोनानं सांगितलंय आता बदला आता बदलावंच लागेल आता बदलावंच लागेल स्पर्धेत उतरावंच लागेल आणि डार्विननं जे सांगितले ना तुम्हाला त्या पद्धतीनेच तुम्हाला जगावं लागेल अन्यथा नो ऑप्शन नो ऑप्शन ओके तुम्ही जगू शकणार नाहीत मग तुम्ही जाऊ शकणार नाहीत जर स्वतःच बदल नाही केला तर तुम्ही बदल जगणार जगणार आहेत स्वतःच बदल काय करायचा तोंड धुवायचंय मास्क वापराय तोंड धुवायचं नाही वारंवार मास्क वापरायचं आहे हात स्वच्छ करायचे शरीर स्वच्छ करायचे सॅनिटायझर वापरायचे लोकांपासून दूर राहायचं मच 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 कुठेही जाऊन फिरायचं नाही मच मच कुठेही हात लावायचा नाही मच तोंडाला हात लावायचा नाही बऱ्याच गोष्टी आहेत ओके चला आता आपण पुढं पाहूया काय सांगितलेलं आहे कॉम्पिटिशन सांगितलं मित्रांनो काय सांगितलेलं आहे दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन एसेंशियल फॉर वेनिंग द कॉम्पिटिशन स्वतःमध्ये ज्यांनी ज्यांनी बदल केला तेच जगले ज्यांनी बदल नाही केला त्यांनी जगलेले नाहीयेत भले 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 वाहून जातात ओके जसं म्हटलं जातं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे महापुरे झाडे जाती तेथे वाचती बरोबर आहे ना महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती कस झाड हे ताठर असतं त्यांनी पाण्याच्या वेगाबरोबर बदललं नाही म्हणून झाड वाहून जात आणि लवाळी मात्र पाणी आल्याबरोबर झुकते पाणी निघून जातं पाणी गेले की पुन्हा टाईट होते पुन्हा झुकते पुन्हा टाईट होते पुन्हा झुकते पुन्हा बदलते ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर स्वतःच चेंजेस करते म्हणून लवाळी टिकून राहते म्हणून तुमच्यामध्ये चेंजेस करावे लागतील तरच तुम्ही टिकून राहाल ओके okay, पुढे काय हव येवर दिस धिस दिस धिस क्या आहे द नॅचरल सलेक्शन अल्सो प्लेज द इम्पॉर्टंट रोल नॅचरल सलेक्शन इज ऑल्सो प्लेज द इम्पॉर्टंट रोल खूप महत्वाचा रोल तो प्ले करतो आपल्या आयुष्यात बिकॉज द नेचर दोज ऑर्गॅनिझम्स नेचर सिलेक्ट्स ओन्ली दोज ऑर्गॅनिज त्याच ऑर्गॅनिझमला तो सिलेक्ट करतो ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लाईफ अँड रेस्ट पर्सिस पॅरिश फिट टू लाईफ आणि कायमस्वरूपी तो म्हणजे आयुष्य आपण पृथ्वी तलावर तू जगू शकतो अशाच प्रकारचे जगू शकतात ओके ऑर्गॅनिझम्स विच फिट टू लाईव्ह अँड रेस्ट फरिश म्हणजे या ठिकाणी तो आरामात तो जगू शकतो लक्षात घ्या अशा प्रकारचे हे नॅचरल सिलेक्शन थेरी आहे कोणाची आहे सिरसाट सर सांगत नाहीयेत डार्विनने सांगितले शेकडो वर्षाखाली हो भळा न बदलावंच लागेल निश्चित बदलावं लागेल पर्याय राहणार नाही सस्टेनिंग दी सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म द रिप्रोडक्शन सस्टेनिंग सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स जगलेले आणि कोणते सिलेक्टेड ऑर्गॅनिझम निवड केलेलेच ऑर्गॅनिझम काय करू शकते कॅल परफॉर्म रिप्रोडक्शन तेच जगू शकतात परफॉर्म रिप्रोडक्शन ओके अँड देअर वाय गिव्ह राईज टू दी न्यू स्पॅसिज विथ ओन स्पेसिफिक कॅरेक्टर आणि जे जगतात तेच नवीन, नवीन स्पेसिजला जन्म देऊ शकतात आणि आपलं जे प्राणी आहेत आपलं जे स्पेसिज आहेत त्याचं जे जीवन आहे ते पृथ्वी तलावर टिकून ठेवू शकतात त्यांच्या व्हरायटीज ते टिकून ठेवू शकतात ज्यांच्यामध्ये जगण्याची ताकद आहे असेच ओके देन द दे ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन वाईडली ॲक्सेप्टेड सर्व व्यापी ती निसर्ग म्हणजे जगामध्ये ती ॲक्सेप्ट केलेली आहे बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच कालावधीसाठी जगामध्ये ॲक्सेप्ट केली गेलेली आहे ओके पहा लक्षात डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ऍक्सेप्टेड भरपूर प्रमाणामध्ये तिचं ॲक्सेप्टेशन केलेलं होतं आणि आज सुद्धा केलेलं आहे म्हणायला हरकत नाही मग काय आहे हाऊ येवर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज्ड अगेन्स्ट द थेअरी सम ऑफ मेन ऑब्जेक्शन्स आर एज फॉलोज इथं काय सांगितलेलं आहे सम ऑब्जेक्शन्स वेर रेज्ड अगेन्स्ट द थेअरी सम ऑब्जेशन म्हणजे यांनी जी काय थेअरी सांगितलेली याच्यावर काही प्रमाणामध्ये त्यांनी काही शास्त्रज्ञांनी ऑब्जेशन्स घेतलेले आहेत कसं आहे मित्रांनो कसं आहे लक्षात घ्या कसं आहे सांगतो तुम्हाला की आत्ताच सांगतं तुम्हाला निसर्ग निवडीचा सिद्धांत कॉम्पिटिशन असतं डार्विननं थिअरी सांगितली म्हणून सर्व लोकांनी डोळे बंद करून ऍक्सेप्ट केली गेलेली नाही डार्विनच्या थिअरीवर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतले गेले बऱ्याच जणांनी आक्षेप घेतले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही असं असं म्हणता ना तर प्रूव्ह करून दाखवा विज्ञान सांगितल्या गोष्टीवर चालत नसतं तर विज्ञान प्रू करलेल्या गोष्टीवर ते चालत असतं विज्ञान सिद्धतेवर चालत असतं विज्ञान वास्तवावर चालत असतं विज्ञान थेरीवर चालत असतं विज्ञान सिद्ध केलेल्या प्रमाणावर चालत असतं आणि त्याची वाढ होत असते म्हणून विज्ञानामध्ये उगीच सांगितलं आणि मान्य केले नाही चालत आपण एखाद्यानं जो म्हटला एक होता राजा आणि आकाशा तो आकाशामध्ये उडत फिरत होता तर लागलीच विज्ञान म्हणत एक होता राजा आकाशात उडत फिरत होता ना माकडा तू फिरून दाखव आकाशात उडत नाही नाही मला फिरता नाही मग माकडा राजा कसा फिरेल रे लक्षात राजा कसं काय फिरू शकतो तुला फिरता येत नाही आकाशामध्ये उडता येत नाही मग राजा कसा उडला नाही त्याला पंख होते तुला का नाहीत सिद्ध करून दाखवावं लागतं लक्षात घ्या विज्ञान सांगितलेल्या गोष्टीवर चालत नाही पाठीमागं सांगितलं तुम्हाला जसं की माझी बाथरूम तीन एकरची बाथरूम आहे नसतं सिद्ध करून दाखवावं लागतं ओके त्यानंतर पुढचं आता कोणते कोणते ऑब्जेक्शन्स आहेत जे की निसर्ग निवडीच्या सिद्धांतावर बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत आता काय ऑब्जेक्शन बघा नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओन्ली फॅक्टर रेस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन तर त्यांनी काय सांगितलेलं आहे नुसत्या नॅचरल सिलेक्शनवरच इव्होल्युशन ही प्रक्रिया घडलेली आहे का तर नाही आहे जेनेटिकल चेंजेस होत गेले मग जेनेटिकल चेंजेस कोणते कोणते होत गेले गुणसूत्रीय बदल होत गेले डी एन ए आर एन एमध्ये मध्ये बदल होत गेले मग डी एन ए आर एन एमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होत गेले तर डी एन ए आर एन एमध्ये यम आर एन ए टी आर एन ए आडे नाईन ग्वा नाइन थायमाइन वगैरे जी काय सायटो हे जे काही पेअर्स होते या पेअर्समध्ये म्युटेशन होऊन गेलं आणि नंतर त्याची लिंकेज बदलली गेली आणि लिंकेज बदलत बदलत एक थोडासा जीव वेगळा असा जीव तयार झाला म्युटेशन मुळे लगेच त्याच्यामध्ये आणखी पुढे बदल होत गेला आणखी पुढे बदल होत गेला आणखी पुढे बदल होत गेला मित्रांनो आणि बदल होत 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 तुमच्या माझ्यासारखा असा हा प्राणी तयार झालेला आहे आपल्या नका आहेत ना आपल्या हाताला नका आहेत ना जसे कोंबड्याच्या पायाला नके असतात ते आपल्याला नकं आहेत आपलं नाक आहे आपलं तोंड आहे डोळे आहेत भुये आहेत केस आहेत शरीरावरचे केस आहेत पायांना नख आहेत तुम्ही पहा पक्षाला पंखाला सुद्धा नख असतात मध्ये पण दिसत नाहीत आपल्याला आपण जर हातात घेऊन जर चापून जर पाहिलेत पक्षी तर दिसतात मग त्यांच्या पुढच्या पंखाला नख असतात तर आपल्या हाताला नख आहेत त्यांच्या पायाला नखे असतात उकरण्यासाठी पकडण्यासाठी तर आपल्या पायाला सुद्धा नखे आहेत सर्व सर्व एकाच प्राण्यापासून झालेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने चढावड होती सिद्ध करून दाखवण्याची जगाच्या समोर मांडण्याची त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन होतं हो आणि आणखी तुम्ही आणखी सुद्धा कस काय कॉम्पिटिशन मध्ये आलेलं नाही आणखी झोपलेलेच आहेत बरेच जण आता इथं किती जण पाहत आहेत फक्त शंभर सव्वाशे लोक दीडशे पावणे दोनशे लोक विद्यार्थी पाहत आहेत पण बाळानो असे शेकडो लोक विद्यार्थी आहेत हजारो विद्यार्थी आहेत की आणखी ते निवांतच आहेत कोरोना आलाय संपल्यावर पाहू कोरोना आलेला आहे संपल्यावर पाहू अरे कोरोना संपणार नाही त्याच्याबरोबर तू संपून जाशील बाळा लवकर जागा हो आणि लाख काम आला डार्विन सांगितलंय तुला नॅचरल सिलेक्शन थेअरी ओके सेकंड पॉइंट काय डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन युजलेस मॉडिफिकेशन डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन लक्षात त्यांनी मेन्शन मेंशन केलेलं नाही कोणतं एक्सप्लेन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन युजफुल अँड युजलेस म्हणजे शरीरामध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांची वाढ होत गेली आणि नष्ट ज्यांची गरज नाही अशा अवयवांचे काय झाले ते नष्ट होत गेले अशा प्रकारची जे थेरी आहे अशा प्रकारचे जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे मात्र डार्विननं सांगितलेले नाही आहेत डार्विननं सांगता आले नाहीत किंवा त्यांनी सांगितलेले नाही आहेत अशा प्रकारच्या या थेरीमध्ये ओके okay, मग आता पुढे काय सांगता येईल आपल्याला एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजफुल पा लक्षात घ्या उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे डार्विनने एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये उपयोगी आणि निरुपयोगी उपयोगी आणि निरुपयोगी म्हणजे ज्यांचा उपयोग आहे ते वाढत गेले आता पुढं आहे ते थे लॅमार्क थेरीमध्ये आणि ज्यांचा उपयोग नाही ते नष्ट होऊन गेले यूज अँड डिसयूज थेरी ते थे लॅमार्कची थेरी आहे थे ती थे थे पुढे पाहणार आहोत आपण ओके देन आता okay. पुढं काय सांगता आपणाशी यामध्येच देन पहा देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंज अँड अब्रुप्त चेंजेस म्हणजे सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये सावकाश होणारे बदल म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये हळुवारपणे होणारे जे काही बदल असतात हळुवारपणे होणारे बदल म्हणजे शेकडो लाखो वर्षाच्या नंतर जे काही शरीरामध्ये बदल आढळून येतात त्यांना त्या ते बदला संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना म्हणतो आपण सावकाश बदल आणि दुसरा आहे एकदम होणारे बदल एकदम अचानक होणारे चेंजेस म्युटेशनमध्ये जसं की एखाद्या मुलाच्या एखाद्या आईच्या पोटी एखादं मूल जन्मत त्याच्या डोक्यामध्ये बदल असतो डोळ्यामध्ये बदल असतो नाकात बदल असतो तोंडामध्ये बदल असतो हातपाय वेगळेच असतात नकामध्ये वेगळ्याच पद्धतीचे बदल असतात बोटामध्ये वेगळेच बदल असतात हे जे बदल आहेत ते अचानक झालेले त्या आईच्या शरीरातून जन्म घेतलेल्या त्या बाळाच्या शरीरामध्ये आलेले बदल या बदलाच्या संदर्भात डार्विननं सांगितलेलं नाहीये म्हणजे डार्विनला सुद्धा जगू दिलं वाटते का लोकांनी डार्विनला सहज सहजतेरी सांगू दिली नाहीये बरेच तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही काय म्हणतात मी एखादा मुद्दा म्हटला की मला तो विरोधच करतो अरे तो करणार त्यानं करावाचा लागतो विरोध का करायचं नाही मोकळं तुला सोडायचं का निसर्गामध्ये हैदोस मांडायला नाही चालत हे निसर्गामध्ये एकमेकाला प्रत्येकजण एकमेकाला बॅलेन्स करत असतो प्रत्येकजण एकमेकाला संतुलित करत असतो आणि जर प्रत्येकजण असा जर मोकाट जर सुटला ना तर हा समाज समाजात ठिकठिकाणी राहणार नाही प्रत्येकजण एकमेकाला मारून टाकेल आणि या पृथ्वी तलावर जे काही जीव सध्याला आहेत ना त्यातले एक सुद्धा तुम्हाला दिसला नसता म्हणून लक्षात घ्या नॅचरल सलेक्शन आहे निसर्ग निव निसर्ग सिलेक्शन करतच असतो निसर्गाबरोबर बदलावं लागेल मित्रांनो तुम्हाला बदलावंच लागेल ओके नॅचरल सिलेक्शन थेअरी काय सांगतो मग पुन्हा इनरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन्स डार्विन वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन माइल्डस्टोन माईलस्टोन म्हणजे डार्विननं एक थेरी सांगितली जगाच्या समोर आणि जरी ती सक्सेसफुल नसली जरी त्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेतले असते तर मैलाचा दगड म्हणून ही थेरी जगामध्ये ॲक्सेप्ट काही प्रमाणामध्ये का असं पण ठरलेली आहे मैलाचा दगड ठरलेली आहे आणि इथूनच इव्होल्यूशनच्या संदर्भात हळूहळू 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 अभ्यासाला सुरुवात झालेली आहे म्हणून बिगिनर हा कधी ग्रेट असतो तो हरेल हरू द्या त्याचे काही थिरीज मानल्या असतील नका द्या मान्य केले असतील नाही केले असतील काही पॉईंट मान्य असतील काही पॉईंट मान्य असतील परंतु बिगिनर हा सर्वात ग्रेटेस्ट असतो जो सुरुवात करणारा असतो तो ग्रेट असतो प्रकाशामध्ये लाईट चॅप्टरमध्ये न्यूटनची थेरी आहे न्यूटन्स कार्पुस्क्युलर थेरी ज्याला आपण एन सीटी असं म्हटलं जातं एन सीटी न्यूटन्स कार्पुस्क्युलर थेअरी न्यूटनची कार्पुस्क्युलर थेरी ही नंतर रिझल्ट केली गेली के पण बाळानो प्रकाशाचा अभ्यासच त्या न्यूटन पासून सुरुवात झालेला आहे म्हणून न्यूटनची थेरी शिकवल्याशिवाय लाईट थेरी शिकवताच येत नाही शिकवताच येत नाही म्हणजे अगोदर नकारात्मक बाबी शिकवाव्या लागतात त्यातून सकारात्मक बाबी तर त्यामधून येतच त्या त्या असतात त्या त्या त्य रस्त्याने जाताना ॲक्सिडंट होऊ नये ॲक्सिडंट हो हो व्हावा पॉझिटिव्ह वाक्य आहे ना ॲक्सिडंट व्हावा जर जर आपण ग्रॅमरिकली ग्रॅमॅटिकली जर पाहिलं ऍक्सिडेंट व्हावा ॲक्सिडंट होत आहे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे ना आहे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे पण मिनिंग त्याचा निगेटिव्ह आहे लक्षात घ्या अशा स्वरूपामध्ये निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे तुम्हाला निसर्गाबरोबर बदलावंच लागेल निसर्गाने चॅलेंज केलंय तुम्हाला कोरोनाने चॅलेंज केलंय चॅलेंज केलेलं आहे आणि कोरोनाचं चॅलेंज तुम्हाला स्वीकारावंच लागेल ओके इंट्रोडक्शन टू दी सायंटिस्ट चार्ल्स रॉबर्ट डार्विन काय सांगितलं एटीन नॉट नाईन टू एटीन एटी टू अठराशे नऊ ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये ओके काय सांगितलं त्यांनी दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रोपोज द थिअरी ऑफ इव्होल्युशन थिअरी ऑफ इव्होल्युशन या व्यक्तीनं सांगितलेली आहे ओके काय ही शोड दॅट ऑल स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या बिन ग्रॅज्युअली इव्हॉल्वड उत्क्रांत होतात इवॉल्ड ओव्हर दी पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम द कॉमन वर्षापासून वेगवेगळ्या वेगवेगळे त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेले आणि आज हा नवीन स्वरूपाचा प्राणी अस्तित्वात आहे असं डार्विनने सुद्धा मानलेलं आहे ओके अँड दॅन ही प्रपोज दॅट द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सलेक्शन इज रेस्पॉन्सिबल फॉर धिस एव्होल्युशन नॅचरल सिलेक्शन ही एक थेरी आहे आणि यामध्ये हळू आपल्या शरीरामध्ये त्याने अडॉप्टेशन्स करत आले अडॉप्टेशन्स आपल्या शरीरामध्ये बदल करत आला चेंजेस करत आला आणि जसा निसर्ग आहे तसा बदल करत राहिला आणि म्हणून ज्यांनी 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 आपल्या शरीरामध्ये बदल केले ते 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 तेच जगले आणि ज्यांच्या शरीरामध्ये बदल होऊ शकला नाही जो कोणी स्वतःला बदल करू शकला नाही तो मात्र या पृथ्वी तलावरून नष्ट झालेला आहे भल्या भल्या डायनॉसॉरला ह्या निसर्गाने सोडलेलं नाही आणि तुम्हाला आणि आम्हाला सोडतो का अहो निसर्गाला जीव हा जीव आहे ती मुंगी असेल डायनॉसॉर असेल समुद्रातला देवमासा असेल किंवा पृथ्वी तलावर जगणारा तुमच्या माझ्यासारखा मानव असेल त्याला फक्त हा जीवच आहे मानव काही देणगीन नाही त्याला म्हणून निसर्गाने हा कोरोना हा जो व्हायरस आहे तो आलेला आहे म्हणून त्याच्याबरोबर तुम्हाला बदलावं लागेल चला आपण सर्वजण बदलूया आपण आयुष्य घडूया आपण जगूया आणि जगण्यासारखं इतपत अशा प्रकारचे बदल आपण आपल्यामध्ये करून घेऊया आणि यशस्वी मजेशीर आनंदामध्ये सक्सेसफुल कॉम्पिटिशनमध्ये उतरून हे जीवन आपण जगूया आणि हे चॅनलसुद्धा वाढवूया जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लागलीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओचे लिंकसुद्धा शेअर करा आणि त्यालासुद्धा कळू द्या की निसर्गानं काय सांगितलेलं आहे त्यालासुद्धा कळू द्या डार्विननं काय सांगितलेलं आहे त्यालासुद्धा कळू द्या सिरसाट सरांनी काय सांगितलेलं आहे त्यालासुद्धा कळू द्या या निसर्गाचा नियम काय आहे त्यालासुद्धा जगू द्या तुम्हीही जगा त्यालाही जगवा जीवोजीवस्य जीवनम जीवो जीवस्य जीवनम, ओके तो आज के लिए बस इतना ही मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक जय हिंद जय भारत बच्चों बाय बाय टेक केयर ओके बाय बाय टेक केयर